आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्लजी, काय सांगाल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव त्यांनी घेतलंय, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? पहिली गोष्ट महत्वाची आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाकडे, तो काल योग्य निकाल आम्हाला आमच्या पद्धतीने आमची प्रतिक्रिया आहे की योग्य निकाल होता आणि तो फैसला झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्ह हे आमच्याकडे राहणार हे क्लिअर झालं, त्याच्याविषयी मी समाधान व्यक्त करतो. आता फार लोक वाचत नाही ते ऑर्डरमध्ये जे काल इलेक्शन कमिशनच्या होता त्यामध्ये फार क्लिअरली दिलं आहे की 8 तारखेपासून राज्यसभेची निवडणूक आलेली आहे, त्याचं नोटिफिकेशन निघणार आहे आणि 27 तारखेला मतदान त्याच्या होणार आहे. त्याप्रमाणे एक दिवस असल्यामुळे आम्हाला तुम्ही लगेच त्वरित काहीतरी नाव सुचवा, कारण तुमच्याकडे असलेले आमदारांचा वेगळा गट ते आम्ही मान्यता देऊ, ज्या अर्थानं त्यांनी मतदान जे राज्यसभामध्ये दाखवून जे करावं लागते त्यांच्या पक्षाच्या अधिकृत माणसाला ते करता येईल. तुम्ही नाव दिलं नाही वेळेवर तर ते 10 जे काही नंबर आहेत त्यांच्याकडे ते लोक अपक्ष धरले जाईल आणि त्यामुळे ते कुठेही मतदान करू शकतात. हे झाल्यामुळे आज ते त्यांनी नाव दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार के जे काही नाव त्यांनी दिलं आहे आणि काय मान्यता मिळाली आहे मला माहीत नाही, पण असेल तरी त्याच्यात काही चिन्ह नसते आणि हे 27 तारखेपर्यंत फक्त 1 टाइम हे नावाची मान्यता त्यांना मिळालेली आहे. परत जेव्हा ते ॲप्लिकेशन करतील आणि तेव्हा काही जे हिअरिंग असेल की जे काही आम्हाला म्हणायचे असेल त्यावेळीच आम्ही म्हणू. साहेब, एक मुद्दा असा आहे की जे शिवसेनेच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालं की शिवसेनेला पण असंच तात्पुरतं मिळालं होतं अंधेरी पोटनिवडणुकांपर्यंत, पण ते आत्तापर्यंत कायम राहिले, तर तसं या बाबतीत घडलं तर तुमची भूमिका काय असेल? असं आहे, त्याच्यात काय फरक पडत नाही, शेवटी नाव आणि चिन्ह, पक्ष कोणाकडे आहे ते आमच्याकडे आहे, चिन्ह कोणाकडे आमच्याकडे आहे. उद्या जर समजा त्यांना नावाचा मला माहीत नाही इलेक्शन कमिशन काय डिसिशन घेतील कारण ते त्यांचा अधिकार आहे, पण चिन्ह नक्कीच घड्याळ राहणार नाही, ते नवीनच काहीतरी चिन्ह राहणार, म्हणून आता त्याच्याविषयी मला काही जास्त बोलायचं नाही आहे. एकदा निकाल येऊ द्या, अधिकृत आल्यानंतरच मी माझी प्रतिक्रिया देईन, पण आत्ता जे आहे ते फक्त 1 टाइम 27 तारखेपर्यंतचाच हा नावाला मान्यता आहे. जर 27 तारखेनंतर काही कायम राहिलं किंवा काही झालं तर तुम्ही त्यावर काही कायदेशीर कारवाई किंवा आक्षेप घेणार आहात कसं काय बघू, आता आज मी काही सांगत नाही कारण शेवटी मेन तो फैसला होता जे होता ते काल आलेलाच आहे आणि आमच्या बाजून आहे, म्हणून आता त्याच्यावर आम्ही आता अधिक प्रतिक्रिया देणं योग्य नाही. पण मुख्य जो आदेश आहे तो तुमच्या बाजूने आला असं तुम्ही म्हणताय, त्याचवेळी आणखीन एक प्रश्न असा की त्यावरती शरद पवारांच्या वतीने जी प्रतिक्रिया देण्यात आली सुप्रिया सुळेंनी दिली की हा आदेश जो आहे तो अदृश्य शक्तींनी केलेली जादू आहे त्यांच्यामार्फत घडवून आणले, तुम्ही काय पाहताय, तुम्ही बाय लॉ काय सांगाल आणि खरोखर कशामुळे असं आहे? अनेक वेळा तुम्ही पाहतात सगळे राजकीय जे पक्ष आहे निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएमचा काही दोष नसते, हारले तर म्हणतात की ईव्हीएमने आम्हाला हरवलं. असा जर आता निकाल बाजूला आला असता तर एकदम न्यायची विजय झाली असते आणि आता निकाल त्यांच्या बाजूनं नाही आला तर अदृश्य शक्तींनी काहीतरी हात त्याच्यावर होता. हे सगळं म्हणजे असं आहे की बोलणं सोपं आहे असं काहीच नाही, देशामध्ये अजूनही सगळ्या संस्था ज्या आहेत ते स्वायत्त आहे आणि ते आपल्या पद्धतीनंच कायद्याद्वारे जे काही त्यांना अधिकार दिला आहे त्याप्रमाणेच ते काम करतात आणि निर्णय देतात. तुमच्या बाजूने निकाल यावा अशी काय काय तुमच्या केसमधले काही स्ट्रॉंग पॉईंट सांगाल का, 1-2 म्हणजे तुम्हाला माहिती असतील कारण तुम्ही सगळं फॉलोअप केला. अरे पण इतकं क्लिअर आता 141 पानाचे ऑर्डर फार क्लिअर आहे, त्यामध्ये पूर्ण डिटेल्ड ऑर्डर आहे, युक्तिवाद किती झाला, किती दिवस चालला, मोठमोठे अधिवक्ता आले, मुकुल रोहतगी, मनिंदर सिंग, नीरज किशन कौल आमच्या बाजूनं होते, तिकडनं अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, देवदत्त कामत, असे मोठमोठे वकील दोन्ही बाजूनं कितीतरी दिवस त्या लोकांनी म्हणजे आर्ग्युमेंट्स केले, त्याच्यानंतर सगळं संपल्यानंतर 2 महिन्याच्या नंतर इलेक्शन कमिशननी निकाल दिला आहे
आणि 141 पानाचा निकाल आहे, त्यामध्ये सगळं डिटेलिंग केलं आहे की काय 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 म्हणजे झालेलं आहे, नियमाप्रमाणे काय आहे, आमच्या संविधान पक्षाचा जे आहे त्याप्रमाणे कोणती कारवाई झाली की नाही झाली, आणि त्याच्या अनुरूप एक डिटेल ऑर्डर दिला आहे. म्हणून मी म्हणतो की असा काही सहज अदृश्य शक्ती किंवा अमुक शक्ती त्या ऑर्डरमध्ये एकदम क्लिअर कट आहे. आणि तुम्हाला अधिकार आहे ना, तुम्हाला समाधान नसेल तर उद्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टला पण त्या ऑर्डरच्या विरोधात जाऊ शकतात तुम्ही. आणि बहुतेक जे मी टीव्हीवर मी ऐकलं ते जाणार आहे, तर जाऊ द्या. तर आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, ज्यांनी म्हटलंय की ऑर्डर अतिशय योग्य आहे, ज्यांना आक्षेप असेल त्यांनी अपिलामध्ये जावं. व्हिडिओ जर्नलिस्ट हसनचं सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.